शासनानं सर्व प्रकारच्या समारंभासाठी मंगल मंडप डेकोरेटर मंगल कार्यालय हॉल या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या जा पन्नास टक्के आसन क्षमतेची परवानगी द्यावी यासह विविध मागण्यांचं निवेदन मंडप लायटिंग डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीनं शिरो तहसील कार्यालयास देण्यात आलं आहे मार्च सन दोन हजार वीसपासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू आहे यामुळे महाराष्ट्र राज्यात मंडप मंगल कार्यालय लॉन बँक्वेट हॉल या ठिकाणी पन्नास लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याचे निर्बंध शासनाकडून लावण्यात आले आहेत आजही हे निर्बंध लागू आहेत गेल्या दोन वर्षापासून मंडप डेकोरेटर्स लायटिंग व्यावसायिक शासनाच्या नियमांचं पालन करून कार्यक्रम करीत आहेत यामुळे या, या सर्व व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय लग्न सोहळ्याच्याशी निगडीत अनेक व्यवसाय हंगामी स्वरूपाचे आहेत या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध होतो कोरोना विषाणूच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेमुळे हा व्यवसाय आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला असून अनेक व्यावसायिक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत यामुळे हा व्यवसाय पूर्ण क्षमतेनं अथवा जागेच्या पन्नास टक्के क्षमतेनं करण्यासाठी परवानगी मिळणं गरजेचं आहे मंडप डेकोरेटर मंगल कार्यालय लॉन बँक्वेट हॉल इत्यादी संबंधित व्यवसायावरील अठरा टक्के जी एस टी करात कपात करून पाच टक्के करावी लाईट बिल यामधील फिक्स चार्ज कमी करावा औद्योगिक वसाहतीमध्ये गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या व्यवसायामधील कर्मचारी यांचे भुगतान शासनानं भरावं या सर्व व्यावसायिकांना शासनानं मदत करावी राज्य सरकारकडे थकीत असलेली सर्व व्यावसायिकांची बिलं तात्काळ अदा करावीत या व्यवसायास लावण्यात आलेल्या सर्व करात सूट मिळावी असं अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत या निवेदनावर मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण डी चव्हाण चंद्रकांत लठे यांची स्वाक्षरी आहे सदरचं निवेदन नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना देण्यात आलं यावेळी शिरो तालुक्यातील मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी चंद्रकांत भाट नमस्कार शिरो तालुका उपाध्यक्ष आज आम्ही या ठिकाणी यायचं कारण असं आहे की सगळ्यांचे धंदे सुरू आहेत व मंडप व्यवसाय हा एकटाच असा आहे की आता सध्या बंद आहे या कोरोनाच्या स्थितीमध्ये दोन वर्षाला आमची परिस्थिती फार खालवली आहे आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचे धंदे बंद पडलेले आहेत मंडपवाले असू देत कॅटरिंगवाले असू देत घोडीवाले असू देत डोलीवाले असू देत सगळ्यांचे धंदे आता बंद पडले आहेत प्रशासनानं सगळ्यांचे धंदे सुरू ठेवून पन्नास टक्के परमिशन दिलं आहे प्रत्येकांना हो मंडप व्यवसायानेच पन्नास टक्के नाही आहे पन्नास लोकांचं परमिशन आहे आता तुम्ही बाजारमध्ये जावा हजारो लोक असतात हॉस्पिटलमध्ये जावा पन्नास लोक पेशंट आहेत का हजार शंभर आहेत दोनशे पेशंट आहेत तिथं कोरोना पसरत नाही का आता बाजारमध्ये कोरोना पसरत नाही आहे का कार्यक्रमातलंच पसरतो का पन्नास लोकांच्या तर कोरोना पसरत नाही तर आम्ही काय म्हणतो क्षमतेच्या पन्नास टक्के परमिशन द्यावी हॉलच्या किंवा ओपन हॉल लॉन असू देत ह्याच्या पन्नास टक्के क्षमतेनं परमिशन द्यावी पन्नास लोकांचं परमिशन नको आहे पन्नास टक्के द्या आम्हाला कोणताही अनुदान नको आहे कोणतंही आम्हाला मदत नको आहे आमच्या मंडपवाल्यांना ताकद आहे की राबून खाण्याची फक्त राबून खाण्यासाठी तुम्ही परमिशन द्या आम्हाला पन्नास टक्केच परमिशन द्या बास आहे आम्हाला